मुंबई येथे कोरियन महिलेशी ज्या पद्धतीने छेडछाड करत होते त्या वेळेला शूटिंग करणाऱ्या नागरिकांनी शूट करण्याऐवजी त्यांना चोप द्यायला हवा होता, असं वक्तव्य चित्र वाघ यांनी केलंय. अतिशय आपल्याला सगळ्यांना लाज वाटावी अशी घटना मुंबईसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी खारमध्ये घडली आणि एक कोरियन मुलगी जी लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती त्यामध्ये तिला काही हरामखोर मुलांनी तिची छेड काढल्याचं, तिला त्रास दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मला कौतुक आहे मुंबईच्या पोलिसांचं की त्यांनी तात्काळ या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला आणि हे जे कोण विकृत होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, ते पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत. यामध्ये दुःख याही गोष्टीचं आहे, पोलिसांनी तर त्यांचं काम केलं आहे, परंतु लाईव्ह स्ट्रीमिंग होत असताना खारसारख्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आजूबाजूला होते, असा प्रकार घडत असताना एका परदेशातली मुलगी जी आपल्या देशातली पाहुणी होती, आपल्या राज्यातली पाहुणी आहे, अशा मुलीला जर आपल्या इथले काही विकृत काही हरामखोर जर अशा पद्धतीने त्रास देत असतील तर त्यावेळेला त्या मुलीच्या मदतीला धावून जाणं हे अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवाने कुणी मदत केल्याची किंवा कुणी त्या मुलीच्या मदतीला आल्याचं व्हिडिओ किंवा ऐकिवात नाही आहे किंवा व्हिडिओ पाहण्यात आलेला नाही आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांचं चोख काम केलेलं आहे. मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ गुन्हा दाखल करत त्यांच्या मुसक्यासुद्धा आवळल्या आहेत. पण या घटनेनंतर एक गोष्ट नक्की अधोरेखित होते, ती म्हणजे महिला मुलींची छेड काढत असताना, मग त्या आपल्या असू दे, परदेशातल्या असू दे, कुणीही असू दे, लोकांची जी बघ्याची भूमिका आहे ती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे फक्त बघत न बसता त्या मुलींना, त्या पीडितांना त्या ठिकाणी मदत केली असती तर निश्चितपणे तिला त्याचा फायदा झाला असता आणि एक चांगलं उदाहरण हे सगळ्यांच्या समोर गेलं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं लोकांमध्ये सुद्धा जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. महेंद्रजी हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेतच, पण त्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आहेत. देवेंद्रजींचं स्टेटमेंट, देवेंद्रजींचं मत हे भारतीय जनता पार्टीचं मत आणि भारतीय जनता पार्टीचं मत म्हणजे माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचं मत आहे. संविधानाने कायदा अधिकार दिलेला आहे समान कायद्याचा, आणि तो समान कायदा योग्य वेळी त्या ठिकाणी महाराष्ट्रातही लागू करू अशा पद्धतीचं वक्तव्य हे आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की हे तर मोदीजींनी सुरुवात केलेली आहे ट्रिपल तलाकसारखा एक कायदा आणून, की समान कायदा, जो कायदा हिंदू महिलेला आहे त्याच पद्धतीचा कायदा मुस्लिम भगिनीलाही आमच्या मिळावा, आणि त्या पद्धतीचं पाऊल उचललं गेलेलं आहे. इतर राज्यात, गोव्यात असेल, उत्तराखंड असेल, त्या ठिकाणीही समान नागरी कायदा आहे. आणि आमचे नेते देवेंद्रजींनी जे सांगितलं आहे त्यावरती येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातही समान कायदा योग्य वेळी लागू होईल.